जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल आर सी क्रिएशनला। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच असेल की सध्या इंस्टाग्रामला 3D फोटो व्हिंगचा ट्रेंड किती व्हायरल चालू आहे, तर मित्रांनो मी त्या ट्रेंडचा वापर करून एक बीट सिंक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे, जो की आपल्या नॉर्मल बीट सिंक व्हिडिओपेक्षा खूप वेगळा आहे आणि तो व्हिडिओसुद्धा एकदम भारी बनलेला आहे मित्रांनो। तर चला मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला त्या व्हिडिओचा एक छोटासा प्रिव्ह्यू दाखवून देतो। काफिर हूँ मैं दूर का, दीवाना हूँ मैं धूप का, मुझे ना भाए। ओके, तर मित्रांनो 3D फोटो मुव्हिंगचा ट्रेंड तर इंस्टाग्रामला व्हायरल होतच आहे, पण मित्रांनो जर तुम्ही त्या ट्रेंडचा वापर करून अशा प्रकारचा बीट सिंक व्हिडिओ बनवून तुमच्या इंस्टाग्राम रील्सला अपलोड केला तर तुमच्या रील्स व्हिडिओच्या व्हायरल होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढून जातील। आणि मित्रांनो, अशा प्रकारच्या रील्स व्हिडिओची एडिटिंगसुद्धा एकदम सिम्पल आहे आणि तुम्हीसुद्धा एकदम सोप्या प्रकारे अशा प्रकारचा रील्स व्हिडिओ बनवू शकता। फक्त त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि विना स्किप करता बघायचा आहे। ओके, तर चला मित्रांनो आता जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ सुरुवात करू। मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि जर नंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि अशाच प्रकारचे एडिटिंग व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, अशा प्रकारचा रील्स व्हिडिओ बनवण्यासाठी तर तुम्हाला दोन ॲपची गरज पडणार आहे, एक आहे कॅपकट आणि दुसरा आहे VPN। तर मित्रांनो, तुम्हाला या दोन्ही ॲपची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनला मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही हे दोन्ही ॲप डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, सर्वात आधी इथे तुम्हाला VPN ॲपशी कनेक्ट होऊन जायचं आहे। ओके, तर मित्रांनो इथे मी VPN ॲपशी कनेक्ट झालो आहे। VPN ॲपशी कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला कॅपकट ॲपला ओपन करायचं, ठीक आहे। कॅपकट ॲपला ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, नंतर इथं फोटोजमध्ये यायचं आहे आणि फोटोजमध्ये आल्यानंतर आता इथे तुम्हाला ते फोटोज सिलेक्ट करून घ्यायचे आहे मित्रांनो, ज्या फोटोवर तुम्ही हा व्हिडिओ बनवणार आहात। तर मित्रांनो, इथे तुम्हाला टोटल 21 फोटोजची गरज पडणार आहे। जर तुमच्याजवळ टोटल 21 फोटोज नसतील तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, तुम्ही एक फोटोला दोन दोन वेळासुद्धा ॲड करू शकता, ठीक आहे। तर इथं मित्रांनो मी 21 फोटोज सिलेक्ट केले आहे। 21 फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली दिलेल्या ॲडच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे। फोटोंना ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, जर तुम्ही जर थोडंसं राईट साईडला स्लाईड कराल तर तुम्हाला एक फॉर्मॅटचा ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला या फॉर्मॅटच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि तो 9:16 रेशू सिलेक्ट करून घ्यायचा, ठीक आहे। 9:16 रेशू सिलेक्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हे जेवढे पण फोटो आपण ॲड केले आहे त्या सर्व फोटोंना तुम्हाला या आपल्या फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे। तर फुल स्क्रीनमध्ये सेट करण्यासाठी तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि दोन बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे तुम्हाला फोटोला फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं, ठीक आहे। जसं की मित्रांनो इथं आपण आपला पहिला फोटो सेट केला आहे, तसं तुम्हाला दुसऱ्या फोटोवर जायचा, पुन्हा दोन बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे या फोटोला सुद्धा फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो इथं लवकर लवकर मी जेवढे पण फोटोज ॲड केले आहे सर्व फोटोंना फुल स्क्रीनमध्ये सेट करून घेतो। ओके, तर चला मित्रांनो इथे सर्व फोटोंना मी फुल स्क्रीनमध्ये सेट केला आहे, ठीक आहे। फुल स्क्रीनमध्ये सेट करून झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या फोटोंना 3D इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर 3D इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करायचा। फोटोवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही थोडंसं राईट साईडला स्लाईड कराल तर तुम्हाला इथे एक स्टाईलचं ऑप्शन दिसेल। आणि मित्रांनो जर तुम्हाला स्टाईलचं ऑप्शन दिसत नसेल तर तुम्हाला लेटेस्ट कॅपकट ॲपचा व्हर्जन वापरायचा आहे, आणि जर तुमच्याजवळ लेटेस्ट कॅपकट ॲपचा व्हर्जन नसेल तर त्याची डाउनलोड लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिली आहे, तो ॲप डाउनलोड करा आणि नंतर तुम्ही जर तुम्ही इथं बघसाल तर तुम्हाला स्टाईलचं ऑप्शन दिसून जाईल, ठीक आहे। तर मित्रांनो तुम्हाला इथे स्टाईलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। स्टाईलच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इफेक्ट दिसेल। आणि मित्रांनो जर तुम्हाला इथे इफेक्ट दिसत नसेल तर तुम्ही काहीतरी मिस्टेक केली आहे, म्हणजे जर तुम्ही VPNशी कनेक्ट झाले नसाल तर तुम्हाला इथे इफेक्ट दिसणार नाही, किंवा जर तुमचा मोबाईल डाटा ऑफ असेल तेव्हासुद्धा तुम्हाला इफेक्ट दिसणार नाही। तर मित्रांनो तुम्हाला VPNशी कनेक्ट व्हायचं आहे, मोबाईल डाटा ऑन ठेवायचा आहे, तेव्हाच तुम्हाला हे इफेक्ट दिसतील, ठीक आहे। तर मित्रांनो इथे इफेक्ट दिसल्यानंतर तुम्हाला इथे एक 3D झूमचा इफेक्ट मिळेल, तर तुम्हाला हा 3D झूमचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे।
3D झूमचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर इथं थोडीशी प्रोसेसिंग होईल आणि आपल्या फोटोला ऑटोमॅटिकली 3D झूमचा इफेक्ट अप्लाय होऊन जाईल. आणि मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही वेट नका करू, आपल्या व्हिडिओला पटकन लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून टाका, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ आपल्या चॅनलला मिळत असतात. ओके, तर चला मित्रांनो, इथं आपल्या या फोटोला 3D इफेक्ट अप्लाय झालेला आहे. बघा, अशा प्रकारचा 3D इफेक्ट आपल्या फोटोला अप्लाय झाला आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं, सेकंड फोटोवर यायचा, पुन्हा 3D झूमचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. 3D झूमचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा इथं प्रोसेसिंग होईल, म्हणजे आपल्या फोटोला 3D इफेक्ट अप्लाय करण्याची प्रोसेसिंग होईल आणि ती प्रोसेसिंग कंप्लीट झाल्यानंतर आपल्या या फोटोला सुद्धा 3D इफेक्ट अप्लाय होऊन जाईल. तर तोपर्यंत आपण थोडासा वेट करून घेऊ मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही वेट नका करू यार, पटकन जाऊन एक चांगलीशी कमेंट करून टाका, कारण तुमची एक कमेंट जर दिसली तर आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मोटिवेशन मिळतं. त्यामुळे पटकन जाऊन एक कमेंट करून टाका, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इथं आपल्या सेकंड फोटोला सुद्धा इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं, अशाच प्रकारे नेक्स्ट फोटोवर यायचा आणि प्रत्येक फोटोला हा 3D झूमचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर चला लवकर इथे मी प्रत्येक फोटोला 3D झूमचा इफेक्ट अप्लाय करून घेतो. ओके, तर चला मित्रांनो, इथे मी प्रत्येक फोटोला 3D झूमचा इफेक्ट अप्लाय केला, ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं प्रत्येक दोन फोटोच्या मदत फ्लॅश ट्रान्झिशनचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर तो इफेक्ट अप्लाय करण्यासाठी इथं तुम्हाला ट्रान्झिशनच्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे. ट्रान्झिशनच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, इथे मला पहिले नेटवर्क एररचा इश्यू शो केला होता, बट थोडंसं तुम्हाला वेट करायचं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला इफेक्ट दिसायला लागतील, ठीक आहे. तर मित्रांनो, इथं इफेक्ट दिसल्यानंतर हा सर्वात पहिला जो इफेक्ट आहे ब्लांच, तो ब्लँच इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा. ओके, आणि या ब्लँच इफेक्टची जी ड्युरेशन आहे मित्रांनो, ती ड्युरेशन तुम्हाला 0.2 सेकंड ठेवायची, ठीक आहे. याला इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर पुन्हा नेक्स्ट फोटोच्या ट्रान्झिशन आयकॉनवर क्लिक करायचा, पुन्हा ब्लँच इफेक्ट अप्लाय करायचा आणि याची ड्युरेशन सुद्धा तुम्हाला 0.2 सेकंडवर सेट करायची आहे. पुन्हा नेक्स्ट फोटोवर यायचा, दोन्ही ट्रान्झिशन इफेक्टच्या आयकॉनवर क्लिक करायचा, पुन्हा ब्लँच इफेक्ट अप्लाय करायचा, पुन्हा याची ड्युरेशन 0.2 सेकंड अप्लाय करायची, ठीक आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला आता प्रत्येक दोन फोटोच्या मध्ये ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे ब्लँच नावाचा, आणि त्या ट्रान्झिशन इफेक्टची ड्युरेशन तुम्हाला 0.2 सेकंदवर सेट करून घ्यायची आहे. तर चला लवकर हे इफेक्ट सुद्धा मी अप्लाय करून घेतो. ओके, तर चला मित्रांनो, इथं प्रत्येक दोन फोटोच्या मदत मी हा ब्लांच इफेक्ट अप्लाय केला आहे, ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, इथं आपला MP3 सॉन्ग ऍड करून घ्यायचा आहे. आणि तो MP3 सॉन्ग ऍड करण्यासाठी इथे तुम्हाला ऍड ऑडिओ ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ऍड ऑडिओच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं साऊंड्समध्ये जायचं आहे, आणि साऊंड्समध्ये गेल्यानंतर इथं जो फ्रॉम DOS चा ऑप्शन आहे, तो फ्रॉम DOS चा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इथून तो सॉन्ग ऍड करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या सॉन्गची डाउनलोडिंग मी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.rccreationsyt.comला दिली आहे. तुम्ही गुगलला जाऊन सुद्धा आपली वेबसाईट सर्च करू शकता, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनला सुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मिळून जाईल, तिथून सुद्धा तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जायचा, हा सॉन्ग डाउनलोड करायचा आणि अशा प्रकारे या सॉन्गला ऍड करून घ्यायचा, ठीक आहे. सॉन्ग ऍड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, या सॉन्ग मधल्या ज्या बीट्स आहेत त्या बीट्स तुम्हाला मार्क करून घ्यायच्या, ठीक आहे. तर बीट्स मार्क करणं सुद्धा एकदम इझी आहे मित्रांनो. तर तुम्हाला बीट मार्क करण्यासाठी काय करायचं, ही जे सॉन्गची लेअर आहे त्यावर क्लिक करायचं, त्यानंतर जो मॅच कटचा ऑप्शन आहे या मॅच कटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. मॅच कटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला या सॉन्गला ऐकायचा आणि या सॉन्गमधल्या ज्या बीट्स आहे मित्रांनो, त्या बीट्स तुम्हाला मार्क करून घ्यायच्या. बीट कशा मार्क करायच्या तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. तर बघा मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला अशा प्रकारे सॉन्ग प्ले करायचं आहे. ओके, तर इथं आपली बीट हिट झाली आहे. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं थोडीशी एक इक्विलायझरची पीक दिसेल. तर मित्रांनो, जिथं तुम्हाला इक्विलायझरची पीक दिसेल आणि जिथं तुमची बीट हिट करत असेल, तिथं तुम्हाला एक बीट मार्क करून घ्यायची, ठीक आहे. बघा, इथं आपल्या दोन बीट हिट झाल्या. तर इथं एक आपल्या इक्विलायझरची पीक आहे, तर इथं बीट मार्क करायची आहे. आणि इथं सुद्धा एक पीक आहे, तर इथं सुद्धा तुम्हाला बीट मार्क करायची आहे. बघा, इथं सुद्धा दोन इक्विलायझरच्या पीक आहे आणि इथं दोन बीट आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे बीट सुद्धा मार्क करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारे प्रत्येक बीट मार्क करून घ्यायचे, म्हणजे सॉन्ग ऐकायचं आणि या सॉन्गनुसार अशा प्रकारे बीट मार्क करून घ्यायचे. तर चला लवकर मी इथं प्रत्येक बीट मार्क करून घेतो. ओके, तर चला मित्रांनो, तुम्ही पूर्ण सॉन्गच्या बीट्स मार्क केल्या आहे, ठीक आहे. बीट मार्क करून झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे थोडंसं झूम करायचं आहे आणि या बीटनुसार आपल्या फोटोंना ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, पहिला फोटो आपला बराबर बीटनुसार ॲडजस्ट झाला. तर तुम्हाला दुसरा फोटो ॲडजस्ट करण्यासाठी काय करायचं आहे, त्या फोटोवर क्लिक करायचा. फोटोवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं तुम्हाला खाली आपली बीट दिसत असेल येलो डॉटमुळं. तर तुम्हाला काय करायचं, त्या बीटनुसार आपल्या या फोटोंना सेट करून घ्यायचं आहे. फोटोना सेट करता करता जेव्हा तुम्ही फोटोची साईज कमी करसाल मित्रांनो, तेव्हा जेव्हा आपला फोटो त्या बीटच्या पोझिशनला येईल, तेव्हा तुमचा मोबाईल थोडंसं व्हायब्रेट होईल. तर त्यामुळे तुम्हाला समजून जाईल मित्रांनो की आपला जो फोटो आहे तो परफेक्ट बीटनुसार ॲड झालेला आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक फोटोला बीटनुसार ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर चला लवकर इथे मी प्रत्येक फोटोला आपल्या बीटनुसार ॲडजस्ट करून घेतो. ओके, तर चला मित्रांनो, इथं आपला लास्ट फोटो राहिला आहे. तर या लास्ट फोटोला ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या सॉन्गवर क्लिक करायचं आहे आणि जिथून आपला सॉन्ग संपत असेल तिथून या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं स्प्लिटवाल्या आयकॉनवर क्लिक करून दोन पार्टमध्ये कट करायचा आहे.
आणि हा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो एक्स्ट्रा पार्ट कट करायचा, ठीक आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारची एक एंडिंगला ब्लॅक स्क्रीन दिसत असेल तर ती ब्लॅक स्क्रीन सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही डिलीट करायची. ओके, हे सर्व झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, लास्टमध्ये आपल्या व्हिडिओला अजून चांगल्या प्रकारचा ॲस्थेटिक लुक देण्यासाठी एक तुम्हाला ॲस्थेटिक डस्ट ओव्हरले व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तो ॲस्थेटिक डस्ट ओव्हरले व्हिडिओ ॲड करण्यासाठी तो तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. नंतर तुम्हाला ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचा आहे. ॲड ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला व्हिडिओजमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला अशा प्रकारचा ॲस्थेटिक डस्ट ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. हा ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला दोन बोटाच्या या ओव्हरले व्हिडिओला सुद्धा अशा प्रकारे फुलस्क्रीनमध्ये सेट करायचं आहे. फुलस्क्रीनमध्ये सेट केल्यानंतर इथे तुम्हाला खाली स्प्लाईसचं ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला या स्प्लाईसच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि स्प्लाईसच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लास्टला यायचं आहे मित्रांनो. आणि लास्टला आल्यानंतर इथे तुम्ही डोजचा इफेक्टसुद्धा सिलेक्ट करू शकता. पण मित्रांनो, मी इथं तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही लाईट अँड इफेक्ट अप्लाय करा, थोडंसं चांगल्या प्रकारचा इफेक्ट आपल्या व्हिडिओला बसेल, ठीक आहे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला लाईट अँड इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि राईट क्लिक करायचं, ठीक आहे. राईट क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, जिथं आपला व्हिडिओ संपत आहे म्हणजे जिथं आपला लास्ट फोटो आहे, त्या लास्ट फोटोनंतर या आपल्या ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करून दोन पार्टमध्ये कट करायचा आणि राईट साईडचा पार्ट अशा प्रकारे डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करून डिलीट करून घ्यायचं. ओके, हे सर्व झाल्यानंतर इथं आपला व्हिडिओ एकदम बनून रेडी झालेला आहे मित्रांनो. एक वेळा मी तुम्हाला प्ले करून दाखवून देतो. बघा मित्रांनो, एकदम भारी व्हिडिओ आपला बनलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी वर दिलेल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचा, फ्रेम रेट आणि रिझोल्यूशन 30 ठेवायची आणि एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे प्रोसेसिंग झाल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये.